नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल माझं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाली होती सगळं एकदम सुखात चाललं होतं माझी बायको खूपच चांगली होती तिचं नाव प्राजक्ता प्राजक्ता दिसायला तशी खूपच सुंदर होती पण अंगाने एकदम सडपातळ होती आणि मला मात्र भाद्या बायांचं खूपच वेळ होतं भाद्या बाया म्हणजे मला जाडजूड आणि अंगानं टच्च भरलेल्या बाया खूपच आवडायच्या आता आम्ही जिथं राहत होतो तिथं एक पाच सात घरं होती आणि ते पण सगळे आमच्या भाऊकीतल्या लोकांचीच होती आणि त्यामध्येच एक राधा नावाची माझी एक काकी होती ती आमच्या भाऊकीतलीच होती आणि त्या राधा काकीचं आणि प्राजक्ताचं खूपच जुळायचं त्या दोघी खूपच चांगल्या मैत्रिणी होत्या त्यामुळे आपसुकच त्या दोघींचं एकमेकींच्या घरी येणं जाणं सारखं असायचं तशी राधा काकी पण स्वभावाने खूपच चांगली होती आता कधीकधी प्राजक्ता जर गावाला गेली तर ती राधा काकीला सांगून जायची त्यावेळी राधा काकी मला प्राजक्ता गावावरून परत येईपर्यंत जेवणाचा डबा वगैरे पोच करायची आता असंच प्राजक्ताच्या गावची यात्रा होती म्हणून प्राजक्ता दोन तीन दिवसासाठी तिच्या गावी गेली होती आणि नेहमीप्रमाणेच तिने जाताना राधा काकीला सांगितलं होतं की मी यात्रेला चालले त्यामुळं माझ्या नवऱ्याला म्हणजे पुतण्याला तुम्ही डबा पोच करा त्यामुळं मला आता राधा काकी सकाळ संध्याकाळ डबा पोच करायची आता राधा काकीच्या फॅमिलीबद्दल मी तुम्हाला सांगतो राधा काकीच्या घरी राधा काकी तिचा नवरा तिचा म्हातारा सासरा आणि तिचा छोटा मुलगा जो चार पाच वर्षाचा असेल तो म्हणजे साहिल असे चौघेच होते पण राधा काकीचा नवरा हा खूपच बेवडा होता तो दिवसभर दारू ढोसायचा हो आणि घरीच पडून असायचा तो काहीच कामधंदा करत नव्हता त्यामुळे राधा काकी खूपच वैता गायची घराची सगळी जबाबदारी आता तिनं स्वतःवर घेतली होती त्यामुळे मला पण राधा काकीचा खूपच अभिमान वाटायचा आणि आपसुकच त्यामुळं माझं मन पण राधाकाकीकड आकर्षित झालं होतं आणि फक्त ती कर्तबगार होती एवढ्यामुळेच नाही तर ती दिसायला पण एकदम सुंदर होती एकदमच देखणी होती आणि मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तशी ती अंगाने एकदम टच्च भरलेली होती ती थोडीशी जाडजूड झाली होती आणि तिची ती गुबगुबीत थानं आता खूपच फुगली होती त्याच्यामुळं ती ज्यावेळी चापून चोपून ब्लाऊज घालायची त्यामधून तिचे ते गोरेपान दंड आणि तिची ती थानं एकदम उठून दिसायची तिची थानं ब्लाऊज फाडून बाहेर येतात का काय असं मला वाटायचे त्यातनं तिचं ते सगळं गोरा अंग असं काही उठून दिसायचं की तिला बघणारा पुरुष पागलच होऊन जायचा आता त्या दिवशी संध्याकाळी सात साडेसात वाजले असतील मला दिवसातून दोन टाईम आंघोळ करायची सवय होती कारण दिवस पण उकाडायचे होते आणि आता मी आंघोळ करत असताना माझ्या मोबाईलवर दोन कॉल येऊन गेले पण मी बाथरूममध्ये आणि मोबाईल हॉलमध्ये असल्यामुळं मला तो कॉल रिसिव्ह करता आला नाही आता मी आंघोळ झाल्यानंतर मी तसाच टॉवेलवर हॉलमध्ये गेलो आणि माझा मोबाईल घेऊन कोणाचा कॉल आला आहे ते चेक करायला लागलो तर तो राधाकाकीचाच कॉल होता आणि आज आश्चर्य म्हणजे राधाकाकीने मला व्हिडिओ कॉल केलेला होता म्हणून मी आता तिला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल केला आणि आता मी तिला व्हिडिओ कॉल केला पण ती माझा कॉल काही रिसीव करत नव्हती म्हणून मी पुन्हा दुसऱ्या वेळी पण तिला कॉल केला तसं तिने कॉल रिसीव केला आणि पुढचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण राधा काकी पण बाथरूममध्ये होती आणि ती आंघोळ करत होती आणि तिने माझा कॉल रिसीव केला त्यावेळी मला तिच्या छातीपासूनचा वरचा भाग पूर्णपणे स्पष्ट दिसायला लागला तिची ती उघडी थानं माझ्या डोळ्यासमोर आली आणि ती मला म्हणायला लागली अरे चहा पियला येतोय का काय हे विचारायसाठी कॉल केला होता मी म्हणालो अहो काकू मी आंघोळ करत होतो त्याच्यामुळे कॉल नाही उचलला तशी ती म्हणाली हा तो कॉल उचलला नाही म्हणून मी पण आता आंघोळीला आले होते तिने आता मोबाईल तसाच बाथरूममध्ये समोर ठेवला होता आणि ती माझ्याबरोबर बोलत होती तिची ती गोरे पान ओल्ली थानं मला स्पष्ट दिसायला लागली होती काय जबरदस्त आणि मोठमोठी कलिंगडासारखी थानं होती तिची आणि तिच्या त्या ती अंगावर ओले ओले पाण्याचे थेंब असल्यामुळं ते अजूनच भारी दिसत होतं आणि मी पण तिच्यासमोर तसा कमरेपासून वर उघडाच होतो त्यामुळे माझं पण ते पिळदार शरीर तिला दिसाय लागलं आणि आता आम्ही मुद्दामून आमचं बोलणं वाढवायला लागलो कारण हो हो आता मला पण तिच्या शरीराची चटक लागली होती आणि तिला पण माझं शरीर बघायचं होतं आता एकमेकांची ती उघडी शरीरं बघून आम्ही दोघं पण गरम झालो आणि आमचा विषय खूपच पुढं गेला तशी राधा काकी मला अचानक म्हणाली काय करू राहुल हे शरीर खूप तापून आहे पण तुझे काका का, मला कधीच शांत करत नाहीत तू प्राजक्ताला किती खुश ठेवत असशील तसं मी पण राधा काकीला म्हणालो अहो काय करू काकू प्राजक्ताला पण असल्या गोष्टी जास्त आवडत नाही मला खूप इच्छा होते पण ती माझी इच्छा कधीच पूर्ण करत नाही त्याच्यामुळं मला पण माझं मन मारावं लागतं तशी राधा काकू माझ्याकडे चावटपणे बघून हसायला लागली आणि तिने आपला एक खालचा ओट दाताखाली चावला आणि ती म्हणाली मग येतोच का माझ्या घरी आपण दोघं मिळून एकमेकांची इच्छा पूर्ण करूया तुझ्या बायको एवढी मी काही सुंदर नाही पण तुला खुश मात्र नक्की करू शकेन तसं मग मी म्हणालो आलोच दहा मिनिटात असं म्हणून मी पटकन गडबडीने कपडे घातले आणि मी झटकन राधाकाकीच्या घराकडे निघालो राधा काकीचा सासरा बाहेर बाजूवर झोपलेला होता मी झटकन आतमध्ये गेलो तर राधाकाकी बाथरूममधून जस्टच बाहेर आली होती तिनं अंगावर कपडे वगैरे काहीच घातले नव्हते तिनं फक्त आपल्या शरीराभोवती तिचा परकर गुंडाळला होता मी झटकन गेलो तशी राधा काकी दरवाजाकडे गेली आणि तिनं दरवाजाला कडी लावली दोघांची पण शरीरं चांगलीच तापली होती हृदयाची धडधड खूपच वाढली होती मी झटकन राधा काकीच्या जवळ गेलो तसं राधाकाकीने मला जोरात मिठी मारली मी तिच्या मिठीमध्ये विसावलो काय जबरदस्त आणि मऊ स्पर्श होता तो कितीतरी वेळ मी तिच्या मिठीमध्ये तसाच विसावलो होतो मी आता हळूहळू तिच्या मानेवर चुंबनाचा वर्षाव करायला लागलो आणि तिच्या गालांचं चुंबन घ्यायला लागलो आत्ता सांगोळ केल्यामुळं तिच्या अंगाचा एक सुगंधी साबणाचा वास सुटला होता मला तो वास खूपच आवडायला लागला आता हळूहळू हा चुंबनाचा खेळ खेळत खेळत मी तिच्या छातीवर असलेल्या पर्करची नाडी अलगत सोडली तसा तिचा तो पर्कर तिच्या तळपायामध्ये गळून पडला तसं तिचं ते सगळं जबरदस्त अप्सरेसारखं शरीर माझ्यासमोर पूर्णपणे नागडं झालं मी थोडा मागं सरलो आणि वेड्यासारखा तिच्या डोक्यापासून खाली तिच्या पायापर्यंत तिचं शरीर निहाळायला लागलो काही जबरदस्त शरीर होतं तिची ती मोठमोठी थानं सारखी गदागदा हलत होती आणि ती ज्यावेळी पाटमोरी झाली त्यावेळी तिची ती गोरीपान पाठ पाट, गोरी पाट आणि तो तिचा गोरापान बोचा बघून मी पूर्णपणे चेकाळूनच उठलो तिनं झटकन मला जवळ ओढून घेतलं आणि तिनं माझा टी शर्ट काढून टाकला मी आतमध्ये काहीच घातलं नव्हतं पुन्हा तिने माझ्या बरमोड्याला हात घातला आणि बरमुडा जोरात खाली ओढला तसा तो पण माझ्या तळपायामध्ये गळून पडला आणि मी पण आता तिच्यासमोर पूर्णपणे नागडा झालो होतो उत्तेजनेमुळे माझा सोट्या आधीच पूर्णपणे टाईट झालेला होता आणि माझ्या सोट्याची ती साईज बघून राधाकाकी एकदम दचकलीच कारण माझा हत्यार आठ नऊ इंचापर्यंत लांब होतं आणि एकदम आणि जाडजूड होतं आणि ते उत्तेजना आल्यामुळं तोपेसारखं तोंडवर करून गदागद हालायला लागलं होतं राधाकाकी वेड्यासारखी माझ्या त्या सोट्याकडे बघायला लागली ती एकदम आश्चर्यचकित झाली होती ती मला म्हणाली तुझं हत्यार एवढं मोठं कसं काय माझ्या नवऱ्याचा हत्यार तुझ्या आर्धं पण नाही ती झटकन पुढं झाली आणि तिनं तिच्या उजव्या हातामध्ये माझा कडक झालेला सोट्या धरला आणि ती जोरजोरानं माझ्या सोट्या दाबायला लागली आणि राधाकाकीचं ते मांसल शरीर बघून मी जास्त उत्तेजित व्हायला लागलो आणि जसा तिचा हात माझ्या सोट्याला लागला तसा माझा सोट्या अजूनच फुगायला लागला आता ती जोरजोराने माझ्या सोट्यावरचं काचडं मागं पुढं हलवाय लागली तसं माझ्या सोट्याची लालभडक सुपारी आता आतबाहेर व्हायला लागली आणि उत्तेजनेमुळे माझ्या सोठ्याच्या सुपारीतून चिकट चिकट कामरस तिच्या हातावरून खाली फरशीवर पाजरायला लागला आणि त्याची एक चिकट तार तयार होई लागली जवळजवळ पाच मिनटं तिनं वेड्यासारखा माझा सोट्या हलवला आता झटकन अचानक ती गुडघ्यावर खाली बसली आणि तिनं माझ्या पाठीमागून माझ्या बोचाच्या मागून दोन्ही हात घातले आणि माझी कंबर जोरात तिच्याकडे ओढून घेतली तसा माझा सोट्या जोरात तिच्या तोंडावर झडकला मला काय होते ते कळेना मी माझे डोळे झाकून घेतले तिनं अलगत आपले ओट उघडून माझा सोट्या घपकन तिच्या तोंडामध्ये घेतला जसा माझा सोट्या तिच्या तोंडामध्ये गेला तिच्या तोंडातला तो ओला आणि गरम स्पर्श मला खूपच आवडायला लागला ती मदमस्तपणे माझा सोट्या तिच्या तोंडामध्ये बाहेर घेऊन चोकत होती माझ्या सोट्याच्या सुपारीवरून मादकपणे जीप फिरवत होती त्याने मी जास्त चेकाळत होतो माझा कामरस आता तिच्या तोंडामध्ये पूर्णपणे पाजरायला लागला आणि ती पण तो माझा खारटखाडल कामरस तिच्या जिबेने टिपायला लागली मी पण हळूहळू माझी कंबर हलवून तिच्या तोंडामध्ये माझा सोट्या बाहेर करायला लागलो जवळजवळ दहा मिनटं तिने माझा सोट्या चोकला आणि पुन्हा तिने माझा सोट्या तिच्या तोंडातून बाहेर काढला आणि पुन्हा ती उभी राहिली तसं मी तिला जोरात मिठी मारली आणि मी तिला माझ्या मिठीमध्ये घुसळून काढायला लागलो आणि मी तिला तसे घुसळत घुसळतच तिच्या बेडरूमकडे घेऊन गेलो मी तिला जोरात तिच्या बेडवर ढकलून दिलं आणि तिच्या अंगावर जोरात पडलो आणि माझ्या त्या मजबूत अंगाखाली तिचं अंग घसळून काढायला लागलो ती विवळाय लागली ती कणायला लागली मी आता पूर्णपणे तिच्या अंगावर पडून माझ्या कमरेखाली तिची कंबर घुसळून काढायला लागलो तसं तिने पण तिच्या गोऱ्यापान तांगड्या चांगल्याच फाकवल्या तिच्या त्या गुबगुबीत मांड्या जशा फाकल्या तसा माझा सोटा सटासट साथ, माझे कंबर हलवल तसं तिच्या फाकेच्या फटीमधून फिरायला लागला तिची फाक चांगलीच पाजरली होती कारण तिला उत्तेजना खूपच आली होती त्यामुळं तिच्या फाकेतला सगळा काम आता माझ्या सोट्यावर लागायला लागला मी जोरजोराने तिची थानं दाबाय लागलो आणि खालून कंबर हलवायला लागलो मला कशाचंच भान राहिलं नव्हतं आणि मी असा जोरजोराने तिला इसके देत असताना अचानक माझा सोट्या कचकन तिच्या फाकीमध्ये शिरला तशी ती विवळली ऐ राहुल हळू तुझा हत्यार खूपच मोठा आहे मला एवढ्या मोठ्या हत्याराची सवय नाही बाळा हळूहळू कर आणि तिची फाक तशी टाईटच होती कारण तिच्या नवऱ्याचं हत्यार खूपच छोटं होतं मी आता हळूहळू माझा अर्धा सोट्या तिच्या आत बाहेर करायला लागलो पण मला आता कंट्रोल होत नव्हतं मी आता माझं स्पीड वाढवलं आणि माझ्या दणक्यांमधला ताव पण वाढला होता त्यामुळे मी एक जोरात कुच्छा दिला तसा माझा सगळ्या सोट्या तिच्या फाकेमध्ये आरपार झाला ती पुन्हा एकदा जोरात विवळली पण मी आता मागचा पुढचा विचार करायच्या मनस्थितीत नव्हतो मी तिची दोन्ही थानं माझ्या दोन्ही मुठीमध्ये आवळून धरली आणि मी तिला कुत्र्यासारखं कचाकच ठोकून काढायला लागलो त्या रूममध्ये सगळीकड पचापच पचापच असा आवाज घुमायला लागला आमच्या दोघांच्या मांड्याचा मधला सगळा भाग एकदम पचपचित झाला होता माझा ताट झालेला सोट्या पचापच तिच्या फाकेमध्ये आतबाहेर व्हायला लागला ती डोळं झाकून सगळे एन्जॉय करत होती तिला खूपच मजा वाटत होती अचानक दोघांची पण शरीरं शहारली ती थडाथड -थाड़ उडाय लागली आणि माझ्या पण शरीराचा थरकाप था खूपच वाढला आणि मी जोरजोराने माझी कंबर हलवाय लागलो आणि अचानक तिच्या फाक्यातली ती गरम गरम पिचकारी मला स्पष्ट जाणवली ती झडायला लागली होती आणि वेगळं चितकरायला लागली होती अचानक माझं पण बिंत एकदम शेंड्यामध्ये आलं मी एक दोन मोठे कुच्चे दिले आणि अचानक माझी कंबर तिच्या कंबरेवर दाबली तसा माझा सोट्या तिच्या पिशवीपर्यंत आतमध्ये गेला आणि तो गचागच हलायला लागला आणि माझ्या सोट्यातून घटमूट बिंदाच्या चिळकांड्या तिच्या फाकेमध्ये उडायला लागल्या मी वेड्यासारखं तिच्या फाकेमध्ये माझं बिंद गाळतच होतो जो जवळजवळ पाच मिनटं माझं ते घटमूट बिंद राधाकाकीच्या फाकेमध्ये गळतच होतं एक दहा मिनटानं मी शांत झालो आणि तिच्या शरीरावरून बाजूला झालो तसं मी उठलो आणि माझे कपडे घालून माझ्या घराकडे निघालो